आज जागतिक दिव्यांग दिवस असून ओंकार सारख्या मुलांना दिव्यांग म्हणणे कितपत योग्य आहे की अयोग्य ठाऊक नाही, सध्या तरी तो आहे त्या जगण्यात आनंदी आहे. पाहूया स्पेशल रिपोर्ट. खेळण्यात दंग असताना अचानक मद्यधुंद ट्रक चालकाने पाठीमागे ट्रक घेतला. ओंकार आणि त्याच्या भावाला काही समजण्याच्या आत अपघात झाला. ओंकारच्या पायाला गंभीर जखम झाली तर चुलत भाऊ या घटनेमध्ये गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान चुलत भावाचा मृत्यू झाला. ओंकारचा पाय कायमचा शरीरापासून काढून टाकावा लागला. ही घटना अगदी सुन्न करणारी होती. आई काही फुटांवर बसली होती, परंतु त्या माऊलीला आपल्या मुलाबद्दल असं काही वाईट घडेल असं क्वचितही वाटलं नसेल. ही सर्व घटना सांगत असताना ओंकारचे वडील रामदास लकडे यांच्या डोळ्यात पाणी तरळले होते. संबंधित ट्रक चालकावर गुन्हा दाखल झालेला असून त्याला शिक्षा व्हावी असं रामदास यांचं म्हणणं आहे. अपेक्षा का तुम्हाला निकाल लवकर लागा वगैरे आहे ना? तर ती म्हणले वर्ष होतं, दोन वर्ष. आता किती चालू आहे सर? 19. अजून चालू आहे ती केस. आता घेत नाही ती केस. किती हा प्रसंग वाईट असतो की आपल्याच मुलाचा आपल्या समोरच हे झालं काय सांगणार. लय आता ती बघितलं लय बेकार वाटतं. त्यावेळेस कोण कोण होतं त्याच्यासोबत खेळायला वगैरे? ते दुसरं मुलगा होता भावाचा. हां. बरं. आणि हा तसं हे झालं. हां, एवढं जातं.